हे बघा काय चालू आहे, बघा त्या बायकांना कसं ढकलत आहेत, बघा टी व्हीवरच दाखवत आहेत, ते बरोबर नाही. हे सगळं विनाशकारी आहे, म्हणजे विनाशकाले विपरीत बुद्धी म्हणतात ना, तसं झालेलं आहे. इतका सत्ताचा अहम चांगला नाही. आता ते बघा ना, ते कसे उडत आहेत सामान्य लोकांना. विनायक राऊत गेले असतील तिथे आंदोलकांशी बोलायला जागेवरती, नाही बोलू देत. 10-15 जण तर उष्मघाताने खाली पडलेत. जे पवार साहेबांनी सांगितलं की तुम्ही चर्चा करा, तुम्ही जर जुलूम आणि दडपशाहीने जर करणार असाल तर तुम्हाला यशच मिळणार नाही, हे पवार साहेबांनी पण सांगितलं. विकासाच्या विरोधातली आमची भूमिका नाही आहे, पण आमची भूमिका स्पष्ट आहे. जर स्थानिकांना नाही आवडत ना, संपला विषय. आणि आज तुम्ही ढकलाल, तुम्हाला अजून अनेक वर्ष या प्रकल्पाला वेळ द्यावा लागणार आहे. आज तुम्ही ते काय ते मोजमाप वगैरे पूर्ण कराल, पुढे काय कराल, दरवेळेस काय हेच कराल, पोलीस आणणार. प्रचंड ऊन आहे सर, आणि त्याच्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज केला देखील आपल्याला पाहायला मिळते. अश्रुधराच्या गोळ्या देखील सोडलेल्या आहेत. अरे असं मी तेच म्हणतो, तुम्ही असं ना कालांतराने गोळीबार करतील, कारण का गरिबाच्या जीवाची किंमतच नाही हे खारघरमध्ये दिसून आलंय. आता इथे 10 मिळेल तर काय पडतं, गरीब मरेगा ना. गरीब के जान की कोई किंमत होती गे, फक्त लाकडं लागतं, ती लाकडं सरकार देईल. तसं तर पहिल्याच दिवशी अपेक्षित होतं, पण तसं काय होतं घडताना दिसत नाहीये. लगेच या लोकांना चर्चेसाठी बोलवायला पाहिजे होतं, बसवायला पाहिजे होतं, समजूत घालायला पाहिजे होती. अशी जून मन जबरदस्ती करून तुम्ही कुठलाही प्रोजेक्ट टाकू शकत नाही. आत्ता गवत जळताना बघितलं, उद्या प्रोजेक्ट जळताना बघाल. इथे गरीब माणूस आपल्या गावासाठी भांडतोय, तो काय तुझ्या वैयक्तिक स्वार्थासाठी भांडत नाही. अशा वेळेस तुम्ही ज्या पद्धतीने आम्हाला टी व्हीवर दिसतंय, 1,000-2,000 पोलीस काठ्या घेऊन फिरतायत, अश्रुधूर सोडतायत, आणि तरीही कार्यकर्ते आणि त्या बिचारा गरीब महिला हलताना दिसत नाही. आणि ज्या पद्धतीने त्यांना ओढलं जात आहे, ज्या पद्धतीने कार्यकर्त्यांना उचललं जात आहे, हे असं तुम्हाला वाटत असेल की महाराष्ट्र हे सगळं बंद डोळ्यांनी बघतोय, महाराष्ट्र हे सगळं उघड्या डोळ्यांनी बघतोय. आणि मी तर महाराष्ट्राला आवाहन करीन की अशी दादागिरी तुम्ही सहन करू नका. आज त्यांच्यावर वेळ आहे, उद्या आपल्यावर वेळ येईल. कशासाठी का तुम्ही चर्चा करा ना. आणि ही कुठली पद्धत आहे की बाहेरची लोक आली आहेत, गावची लोकच नाहीत, सगळे गावची लोक आहेत. सत्यजित चव्हाण जो बोलतोय त्याला तुम्ही SIT म्हणजे काय ते ATSच्या मार्फत अटक केली होती. नशीब त्यांना तिथे अजून अर्बन नक्सलाइट म्हणून कायदा लावला नाही देशद्रोहाचा, नशीब यांचं. एकदम चुकीचं चालू आहे महाराष्ट्रामध्ये, आणि महाराष्ट्राचे डोळे उघडे आहेत एवढं लक्षात ठेवा. हे जास्त दांडगाई, जास्त जबरदस्ती कधीच सहन केली जात नाही. प्रोजेक्ट नेहमी जेव्हा आणायचा असतो तेव्हा दोन्ही बाजूंकडनं सामंजस्याची भूमिका घ्यायची असते. तुम्ही सामंजस्यच दाखवणार नसाल आणि रेटून देणार असाल तर तुमची रिफायनरी होणारच नाही. खूप निर्दयपणे सगळं चाललं असं वाटतं. त्यांना हृदय नाहीच आहे. 15 माणसं मेल्यानंतरही ज्युडिशियल इन्क्वायरी जे करत नाहीत त्यांना कसलं हृदय बिदय. दुसऱ्याचा मृत्यू हा त्यांच्या दृष्टीने शुल्लक आहे, एक बळी गेला. गेल्या आठवड्यावर हा संपूर्ण इश्यू चालू आहे सरकारकडून. काही प्रमाणात नेते ते बोलतात, परंतु ठोस भूमिका ही घेतली जात नाही. काय नाही, त्यांना रेटून न्यायचं आहे, पण अशा गोष्टी रेटून नेता येत नाही. पंचक्रोशी विरोधात आहेत सगळ्या नगरपंचायती जेवढ्या आहेत, जेवढ्या ग्रामपंचायती आहेत, सगळ्यांनी एकमताने ठराव केलेला आहे. माझ्याकडे सगळ्या ठरावाच्या कॉपीज आहेत. गावातला एक माणूस तुमच्या बरोबर नाही आणि तुम्ही दादागिरीने कसं काय आणू शकता. स्थानिक आता सत्तेतले लोकप्रतिनिधी बघा त्या बायकांना कसं ढकलत आहेत, बघा टी व्हीवरच दाखवत आहेत, ते बरोबर नाही. हे सगळं विनाशकारी आहे, म्हणजे विनाशकाले विपरीत बुद्धी म्हणतात ना, तसं झालेलं आहे.
इतका सत्ताचा अहम चांगला नाही. विनायक राऊत यांच्या कारवाई केली जात आहे. ते बघा ना ते कसे उडत आहेत सामान्य लोकांना. विनायक राऊत